राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेनेने भाजपसोबत राहणेच योग्य ठरेल असे स्फोटक विधान केले आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र राहिले असते तर ते योग्य झाले असते, मात्र सध्याच्या स्थितीत दोन्ही पक्षांना ही युती नको आहे अशी खंत मनोहर जोशी यांनी व्यक्त केली. शिवसेनेने भाजपसोबत राहायला हवं असं माझं मत असलं तरी त्याबाबत निर्णय पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे असंही जोशी यावेळी म्हणाले. जोशी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शिवसेना आणि भाजपाने एकत्र काम केल्यास दोघांचाही फायदा होईल हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं वक्तव्य शिवसेनेने खोडून काढलं आहे. मनोहर जोशी यांनी मांडलेलं मत हे त्यांची वैयक्तिक भावना आहे, ती पक्षाची भूमिका नाही असं शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे यांनी स्पष्ट केलं.